हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू आवर चैनल रमन सायन्स अकॅडमी. आज आपण ऑसिलेशन सिरीज मधला 13वा व्हिडिओ किंवा 13वा लेक्चर आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. तर आज जो टॉपिक आपल्याला बघायचा आहे तो आहे डॅम्प ऑसिलेशनचा. ठीक आहे, डॅम्प ऑसिलेशन. आता डॅम्प ऑसिलेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे हे आपण आज डिटेलमध्ये स्टडी करूयात. त्यानंतर मग डॅम्प ऑसिलेशनचं डिफरेन्शियल इक्वेशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर मग डॅम्प ऑसिलेशनचा टाइम पिरियड देखील कॅल्क्युलेट करायचा आहे. बट सगळ्यात अगोदर हे समजून घेऊयात की डॅम्प ऑसिलेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. ठीक आहे, ओके, चला सुरुवात करा. हेडिंग घेऊन ठेवा डॅम्प ऑसिलेशन. ठीक आहे, हेडिंग दिलं असेल डॅम्प ऑसिलेशन. चला तर सगळ्यात अगोदर बघूयात आपण की डॅम्प ऑसिलेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. ओके, तर आतापर्यंत आपण स्टडी करत आलो ऑसिलेशन म्हणजे काय. ठीक आहे, आता बेसिकली ऑसिलेशन्सला आपण कॅटेगराइज करत असतो दोन टाइप मध्ये. ठीक आहे, एक आहे अनडॅम्प ऑसिलेशन. ठीक आहे, एक टाइप आहे अनडॅम्प ऑसिलेशन आणि दुसरा जो टाइप पडतो तो आहे डॅम्प ऑसिलेशन. ठीक आहे, मग अनडॅम्प ऑसिलेशन म्हणजे काय आणि डॅम्प ऑसिलेशन म्हणजे काय. तर बघा, अनडॅम्प ऑसिलेशन मध्ये ऑब्जेक्टची जी एनर्जी आहे ही एनर्जी कॉन्स्टंट असते. ठीक आहे, ऑब्जेक्टची जी एनर्जी आहे, जो पार्टिकल आपला ऑसिलेशन करतोय त्या ऑसिलेशन करणाऱ्या पार्टिकलची जी एनर्जी आहे ती थ्रू आउट द मोशन कशी असते, कॉन्स्टंट असते. आणि डॅम्प ऑसिलेशन मध्ये पार्टिकलची जी एनर्जी आहे ही कॉन्स्टंट राहत नाही. ओके, ही एनर्जी हळूहळू कमी कमी होत जाते. ठीक आहे, मग एनर्जी जर कॉन्स्टंट राहते याचा अर्थ हा होतो की याचा एम्प्लिट्यूड पण कॉन्स्टंट राहणार. सो एम्प्लिट्यूड इज ऑल्सो कॉन्स्टंट. ठीक आहे, बघा एक पार्टिकल आहे जो पार्टिकल ऑसिलेशन करू लागला. आता ऑसिलेशन करताना पार्टिकलची एनर्जी कॉन्स्टंट आहे थ्रू आउट द मोशन. ऑसिलेशन संपेपर्यंत एनर्जी चेंज होणार नाही, तर तो पार्टिकल कंटिन्युअसली ऑसिलेटच करत राहील. त्याचं ऑसिलेशन कधी संपणारच नाही आहे. जर ऑसिलेशन कधी संपणार नाही तर त्याचा अँप्लिट्यूड देखील कधी चेंज होणार नाही. ठीक आहे, म्हणजे अनडॅम्प ऑसिलेशन मध्ये अँप्लिट्यूड आणि एनर्जी हे दोन्ही कॉन्स्टंट राहत असतात. ओके, आता या ठिकाणी डॅम्प मध्ये आपण बघितलं की एनर्जी ही कॉन्स्टंट राहत नाही आणि एनर्जी कॉन्स्टंट राहत नसल्यामुळे अँप्लिट्यूड हा देखील हळूहळू काय होतो, डिक्रीज होत असतो. अँप्लिट्यूड डिक्रीजेस. ठीक आहे, तर एक थोडक्यात बघितलं की या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे अनडॅम्प मध्ये आणि डॅम्प मध्ये. अनडॅम्प मध्ये एनर्जी कॉन्स्टंट राहते आणि एनर्जी कॉन्स्टंट असल्यामुळे अँप्लिट्यूड देखील कॉन्स्टंट राहतो. आतापर्यंत आपण जेवढंही चॅप्टर बघितलं, जेवढंही आपण म्हणजे 12च्या 12 लेक्चर जे आपण बघितले, या सगळ्यांमध्ये जे ऑसिलेशन बघितलं ते अनडॅम्प ऑसिलेशन होतं. कारण त्या ठिकाणी आपण कोणताही एक्सटर्नल फोर्स कन्सिडर केला नव्हता किंवा ऑसिलेशनचा अँप्लिट्यूड हळूहळू झिरो होत गेला हे देखील आपण आतापर्यंत बघितलं नव्हतं. म्हणजे आतापर्यंत जेवढेही ऑसिलेशन बघितले हे सगळे अनडॅम्प ऑसिलेशन होते. आता आज जे ऑसिलेशन बघायचे ते आहेत डॅम्प ऑसिलेशन. ठीक आहे, चला थोडक्यात एकदा बघून घेऊयात. आपण एक सिंपल पेंडुलम कन्सिडर केला होता. ठीक आहे, आता हा जो सिंपल पेंडुलम आहे जो मेन पोझिशन मध्ये असताना तो या ठिकाणी होता. नंतर मग आपण याला थोडस डिस्प्लेस करूयात आणि डिस्प्लेस केल्यानंतर मग तो सपोज आपण याला एक्स डिस्टन्स डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं, नंतर हा कंटिन्युअसली ऑसिलेशन परफॉर्म करत राहतो असं आपण आतापर्यंत बघितलं होतं की हा जो बॉब आहे हा बॉब कंटिन्युअसली ऑसिलेट करत राहील. ठीक आहे, बट प्रॅक्टिकली खरंच असं पॉसिबल आहे का. ठीक आहे, थोडासा विचार करा की तुम्ही एक पेंडुलम घेत एक बॉब घेतला, त्या बॉबला दोरी बांधली, बॉबला थोडंसं दूर नेलं, सोडून दिलं आणि तो कंटिन्युअसली ऑसिलेट करू लागला, कंटिन्युअसली ऑसिलेट करू लागला, हे प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का. नाही. ठीक आहे, होतं काय की ज्यावेळेस तुम्ही बॉबला इथं आणणार, सोडून देणार, बॉब इकडे जाणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार, हळूहळू हळू करत काय होतं की हा बॉब रेस्टमध्ये येऊन जातो. ठीक आहे, म्हणजे ही जी ऑसिलेशन आहे या ऑसिलेशन मध्ये काय झालं की त्याची एनर्जी ही कंटिन्युअसली डिक्रीज होत गेली. ओके, आणि अँप्लिट्यूड हा हळूहळू कमी 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 होत गेला. एक वेळ अशी आली की याचा अँप्लिट्यूड हा झिरो होऊन गेला. मग हे जे ऑसिलेशन आहे या ऑसिलेशनला आपण म्हणत असतो डॅम्प ऑसिलेशन. ठीक आहे, ओके, चला आता डॅम्प ऑसिलेशन आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचंय. तर हेडिंग दिलं असेलच डॅम्प ऑसिलेशन. ओके, मग आता डॅम्प ऑसिलेशन म्हणजे काय. तर डॅम्प ऑसिलेशन हे असं ऑसिलेशन आहे ज्या ऑसिलेशन मध्ये पार्टिकलची एनर्जी आणि अँप्लिट्यूड हे दोन्ही डिक्रीज होत जातात. ठीक आहे, असं ऑसिलेशन ज्या ऑसिलेशन मध्ये पार्टिकलची एनर्जी आणि अँप्लिट्यूड दोन्ही हे डिक्रीज होत जातात त्या ऑसिलेशन्सला आपण म्हणत असतो डॅम्प ऑसिलेशन. ठीक आहे, बघा
टाइप ऑफ ऑसिलेशन, द टाइप ऑफ ऑसिलेशन इन विच एनर्जी एंड एम्पलीट्यूड ऑफ ऑसिलेटिंग पार्टिकल डिक्रीजेस कंटिन्यूअसली, ओके, ड्यू टू सम एक्सटर्नल फोर्स, ड्यू टू सम एक्सटर्नल फोर्स इज नोन एज डैम्प ऑसिलेशन, इज नोन एज डैम्प ऑसिलेशन. ठीक है, असं ऑसिलेशन ज्या ऑसिलेशन मध्ये पार्टिकलची जी एनर्जी आहे ही एनर्जी आणि एम्पलीट्यूड हा कंटिन्युअसली डिक्रीज होत राहतो. ठीक आहे, आणि हा कंटिन्युअसली डिक्रीज कोणामुळे होतो, तर हा कमी होत असतो एक्सटर्नल फोर्समुळे. असं जे ऑसिलेशन आहे या ऑसिलेशनला आपण म्हणत असतो डॅम्प ऑसिलेशन. सो डॅम्प ऑसिलेशन मध्ये पार्टिकलचा एम्पलीट्यूड सुरुवातीला जेवढा होता शेवटपर्यंत तेवढा राहणार नाही, तो एम्पलीट्यूड हळूहळू कमी 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 होत जातो. एक वेळ अशी येणार की पार्टिकलचा एम्पलीट्यूड हा झिरो होत असतो. ठीक आहे, तर अशा ऑसिलेशन्सला आपण म्हणत असतो डॅम्प ऑसिलेशन. ओके, चला आता असं का होतं किंवा कोणता एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर एक्झर्ट होतो ते एकदा थोडक्यात बघून घेऊ. ठीक आहे, सपोज हे झालं एक सिंपल पेंडुलम, हा झाला रिजिड सपोर्ट. यस, या रिजिड सपोर्टला आपण एक सिंपल पेंडुलम अटॅच केलेला आहे. ही झाली आपल्या सिंपल पेंडुलमची मेन पोझिशन. ठीक आहे, त्यानंतर मग आपण या बॉबला इथनं थोडंसं डिस्प्लेस केलं आणि आपण बॉबला इथपर्यंत आणलं. ठीक आहे, आपण याला डिस्प्लेस केलं सपोज थ्रू अ डिस्टन्स ऑफ एक्स आणि या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट होतं आपलं थीटा. ओके, आता जसं मी या ठिकाणी या बॉबला सोडून देणार, ओके, बॉबला सोडून दिल्याबरोबर काय होईल, हा बॉब इकडे येण्याचा प्रयत्न करेल कारण रिस्टोरिंग फोर्स सध्या या डायरेक्शनमध्ये, डिस्प्लेसमेंट आपलं पार्टिकलचं झालं या डायरेक्शनमध्ये, तर रिस्टोरिंग फोर्स त्याला या डायरेक्शनमध्ये आणण्याचं काम करेल. ठीक आहे, आता जसं मी याला इथून सोडून दिलं रिस्टोरिंग फोर्समुळे हा पार्टिकल इकडे आला किंवा हा बॉब आपला इकडे आला. आता बघा, ज्यावेळेस हा बॉब इकडे येणार या डायरेक्शनमध्ये येणार आहे त्यावेळेस इथले जे एअर मॉलिक्युल्स आहेत, ठीक आहे, हे जे एअर मॉलिक्युल्स आहेत हे एअर मॉलिक्युल्स काय करतील, या बॉबच्या मोशनला अपोज करायचं काम करेल. ठीक आहे, एअरचे मॉलिक्युल्स त्याला तिकडे पुश करायचा प्रयत्न करतील आणि याच्यामुळे काय होतं की या बॉब आणि एअर मॉलिक्युल्समध्ये या ठिकाणी फ्रिक्शन होणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी काय होतं, फ्रिक्शन बिटवीन बॉब अँड एअर. ठीक आहे, आणि या फ्रिक्शनल फोर्समुळे काय होतं की बॉबचा जो स्पीड आहे, ओके, जी वेलॉसिटी आहे ती हळूहळू कमी 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 होत जाणार आहे. ओके, आता बॉबची एनर्जी पण या ठिकाणी कमी होते. आता एनर्जी काय कमी होते, तर बघा या ठिकाणी जी बॉबची एनर्जी आहे ही बॉबची एनर्जी एअर मॉलिक्युल सोबत फ्रिक्शनमध्ये वाया जाणार आहे, थोडीशी त्या ठिकाणी स्पेंड केली जाते. याचा अर्थ आपण असंही म्हणू शकतो की बॉबची एनर्जी ह्या एअर मॉलिक्युल्समध्ये ट्रान्सफर लागली, म्हणजे बॉबची एनर्जी तर हळूहळू काय होणार आहे, ठीक आहे, बॉबची एनर्जी हळूहळू काय होऊ लागली, डिक्रीज होऊ लागली. ठीक आहे, आणि जर बॉबची एनर्जी डिक्रीज होणार आहे तर एनर्जी सोबत बॉबचा एम्प्लिट्यूड हा देखील काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मग कंटिन्युअस फ्रिक्शनल फोर्समुळे याची एनर्जी कंटिन्युअसली कमी 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 होत जाते आणि एनर्जी कंटिन्युअसली कमी झाल्यामुळे एम्प्लिट्यूड देखील कंटिन्युअसली कमी होतो आणि एक वेळ अशी येते की या बॉबचा एम्प्लिट्यूड हा झिरो होऊन जाणार, म्हणजे बॉब हा मेन पोझिशनमध्ये येऊन जातो. ठीक आहे, तर हे झालं डॅम्प ऑसिलेशनचं एक एक्झाम्पल. ठीक आहे, ओके, आता आपण डिस्कस करूयात डॅम्प ऑसिलेशनच्या डिफरेन्शियल इक्वेशनबद्दल. ठीक आहे, मग चला सुरुवात करूयात डॅम्प ऑसिलेशनचं डिफरेन्शियल इक्वेशन. ओके, हेडिंग देऊन ठेवा डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन. ठीक आहे, त्याच्याकरता आपल्याला एक स्प्रिंग ब्लॉक सिस्टम कन्सिडर करायचं आहे. ठीक आहे, वी विल कन्सिडर अ स्प्रिंग ब्लॉक सिस्टम. चला बघूयात आता स्प्रिंग ब्लॉक सिस्टम. ओके, सपोज हा झाला एक रिजिड सपोर्ट. ठीक आहे, ही झाली आपली स्प्रिंग. या स्प्रिंगला अटॅच केला आपण एक ब्लॉक ज्या ब्लॉकचं मास आहे सपोज एम. ठीक आहे, आपण एक स्प्रिंग कन्सिडर केली, या स्प्रिंगचं एक टोक आपण रिजिड सपोर्टला अटॅच केलं, त्याला रिजिड सपोर्टला नाव देऊन ठेवूयात एस.
ठीक आहे, या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे सपोज के, ओके, आणि या स्प्रिंगच्या दुसऱ्या एंडला आपण एक ब्लॉक अटॅच केला ज्याचं मास आहे एम. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण नाही. आता या ब्लॉकला आपण अटॅच करणार आहोत एक मासलेस वेन. काय अटॅच करायचं आपल्याला? एक एक मासलेस वेन, असं एक रॉड अटॅच करायचं आपल्याला, ज्याला आपण वेन म्हणणार आहोत. आणि हा कसा असला पाहिजे? इट मस्ट बी मासलेस. ठीक आहे, ओके. आता ही जी असेंब्ली आहे, ही असेंब्ली आपल्याला ठेवायची वॉटरमध्ये. ठीक आहे, म्हणजे फक्त हा जो वेन पार्ट आहे, हा वेन पार्ट कशामध्ये असला पाहिजे? हा असला पाहिजे तो वॉटरमध्ये. ठीक आहे, ओके, चल. इथपर्यंत काही अडचण नसेलच, आय होप. मग पुन्हा समजून घ्या, आपण एक स्प्रिंग कन्सिडर केली, ज्या स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट के आहे, या स्प्रिंगचं एक टोक आपण रिजिड सपोर्ट एस ला कनेक्ट केलं, स्प्रिंगच्या दुसऱ्या एंडला आपण एक ब्लॉक अटॅच केला ज्या ब्लॉकचा मास आहे एम, या एम मास असलेल्या ब्लॉकला आपण एक वेन अटॅच केली जिचं मास आहे निग्लिजिबल, ओके, किंवा जी मासलेस म्हणू शकतो आपण त्याला, हॅव्हिंग निग्लिजिबल मास. ओके, इथपर्यंत काही अडचण नसेलच. ठीक आहे, चला. आता सपोज की जर मी या स्प्रिंगला किंवा या ब्लॉकला याच्या मीन पोझिशन पासून डिस्प्लेस केलं, ठीक आहे, मीन पोझिशन पासून ज्यावेळेस मी या ब्लॉकला डिस्प्लेस केलं, मग ते खालू असो किंवा वरती असो, ठीक आहे, डिस्प्लेस केलं आणि सोडून दिलं, त्यावेळेस ही पूर्ण असेंब्ली ऑसिलेट होणार आहे. ठीक आहे, हा ब्लॉक ऑसिलेट होणार आहे आणि ब्लॉक सोबतच त्याला अटॅच केलेली जी व्हेन आहे ती व्हेन देखील ऑसिलेट करणार आहे. ठीक आहे, आता ही जी व्हेन ऑसिलेट करणार आहे म्हणजेच वॉटरमध्ये या व्हेनची मोशन कशी होणार आहे? अप अँड डाऊन. ठीक आहे, सपोज जर मी ब्लॉकला खाली ओढलं तर व्हेन पण खाली येणार आहे आणि ब्लॉकला खाली ओढून मी सोडून दिलं, सोडून दिल्याबरोबर काय होणार आहे? रिस्टोरिंग फोर्समुळे हा ब्लॉक वर जाणार, या ब्लॉक सोबतच ही वेन पण वर जाणार आहे. म्हणजेच जसा जसा हा ब्लॉक ऑसिलेट करणार आहे, ही जी वेन आहे ही वेन देखील ऑसिलेट करणार आहे, अप अँड डाऊन मोशन ही करणार आहे कंटिन्युअसली. ठीक आहे, मग आता या ठिकाणी काय होतं? तर बघा, जशी ही वेन पाण्यामध्ये ऑसिलेट करेल, अप अँड डाऊन मूव करेल, हा जो पाणी आहे हा पाणी याच्यावर एक प्रकारचा फोर्स एक्झर्ट करणार आहे. ठीक आहे, या फोर्सला आपण म्हणूयात व्हिस्कस फोर्स. ठीक आहे, वॉटर या वेनवर कोणता फोर्स एक्झर्ट करणार आहे? तर तो फोर्स असणार आहे व्हिस्कस फोर्स. ठीक आहे, किंवा ज्याला आपण डॅम्पिंग फोर्स देखील म्हणू शकतो. ठीक आहे, काय म्हणता येईल याला अजून? डॅम्पिंग फोर्स. मग हा फोर्स कोणीकडे लागणार आहे? चला थोडं डिटेलमध्ये बघूयात. ठीक आहे, सपोज ही झाली आपल्या ब्लॉकची मेन पोझिशन. ठीक आहे, ही काय झाली आपल्या ब्लॉकची? मेन पोझिशन झाली. आता मेन पोझिशन पासून मी या ब्लॉकला थोडंसं वरती डिस्प्लेस केलं, ओके, इकडे डिस्प्लेस केलं थ्रू अ डिस्टन्स ऑफ एक्स. ठीक आहे, आता सपोज आपला ब्लॉक या ठिकाणी आलेला आहे, स्प्रिंग कॉम्प्रेस होणार आहे आणि इमॅजिन करा की आपला ब्लॉक सध्या या ठिकाणी आला. ठीक आहे, मग ही जी वेन आहे ही वेन देखील थोडीशी वरती येणार. सपोज आपली वेन आता या ठिकाणी आलेली. ठीक आहे, इथपर्यंत आपली वेन आली. आता मी या ब्लॉकला सोडून दिलं. ठीक आहे, ओके, एक मिनिट लक्ष द्या. आता बघा, डिस्प्लेसमेंट कोणीकडे झालं याचं? डिस्प्लेसमेंट झालं अपवर्ड डायरेक्शन मध्ये. मग डिस्प्लेसमेंट जर अपवर्ड डायरेक्शन मध्ये झालं तर या ठिकाणी जो रिस्टोरिंग फोर्स आहे जो की स्प्रिंगमुळे लागणार आहे तो रिस्टोरिंग फोर्स असणार आहे डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये. बरोबर आहे, रिस्टोरिंग फोर्स कोणीकडे असणार आहे? तो असणार आहे डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये. ओके, आता ही जी वेन आपली या ठिकाणी आलेली आहे सध्या इथपर्यंत, ओके, या वेनवर देखील हा वॉटर एक विस्कस फोर्स एक्झर्ट करतो. ठीक आहे, आता हा व्हिस्कस फोर्स कुणीकडे असणार आहे? तर हा देखील असेल डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, वेन कुणीकडे मूव्ह करू लागली? तर वेन मूव्ह करत आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये. ओके, म्हणजे वेनची जी वेलॉसिटी आहे ही वेलॉसिटी कोणत्या डायरेक्शन मध्ये असणार आहे? हे असणार आहे अपवर्ड डायरेक्शन मध्ये. ठीक आहे, आणि याच्यामुळे या वेनवर जो फोर्स लागणार आहे तो फोर्स कुणीकडे असणार आहे? तो असणार आहे डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये, ज्याला आम्ही सध्या कन्सिडर करतो एफ डी, डॅम्पिंग फोर्स, किंवा यालाच आपण म्हणू शकतो व्हिस्कस फोर्स. इथपर्यंत काही अडचण आहे का? नाही. बघा, इथपर्यंत बघितलं आपण की या ब्लॉकवर किती फोर्सेस एक्झर्ट होऊ लागले. आता हा फोर्स जर या वेनवर एक्झर्ट होऊ लागला तरी देखील ही वेन तर ब्लॉकला अटॅच केलेली ना, मग हा फोर्स वेनवर एक्झर्ट होतोय म्हणजे कोणावर एक्झर्ट होऊ लागला? ब्लॉकवर पण एक्झर्ट होऊ लागला. ठीक आहे, इथपर्यंत काही अडचण नाही. ओके, पुन्हा समजून घ्या की आतापर्यंत आपण ब्लॉकवर किती फोर्सेस लागले ते बघतोय. ठीक आहे, चला पुन्हा समजून घ्या. मीन पोझिशन मध्ये किंवा ऍट रेस्ट असताना आपला ब्लॉक या ठिकाणी होता. ठीक आहे, मग मी ब्लॉकला एक्स डिस्टन्सनी वरती घेऊन गेलो इथं. आता आपला ब्लॉक आला या ठिकाणी. ठीक आहे, आता जर मी याला एक्स डिस्टन्सनी वरती घेऊन गेलो तर वेन देखील एक्स डिस्टन्सनी वरती येणार आहे. आपण अझ्युम केलं की आता ही वेन आपली सध्या या ठिकाणी आलेली आहे. ठीक
ठीक आहे ओके। आता जसं मी याला वरती डिस्प्लेस केलं, स्प्रिंग कॉम्प्रेस झाली आणि स्प्रिंग जशी कॉम्प्रेस झाली या स्प्रिंगमध्ये एक रिस्टोरिंग फोर्स तयार झाला। आता आपल्याला माहिती आहे की रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये असतात। मग जर डिस्प्लेसमेंट अपवर्ड डायरेक्शनमध्ये होऊ लागलं तर रिस्टोरिंग फोर्स मात्र डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये लागणार आहे। ठीक आहे, तर एक फोर्स क्लिअर झाला, वो फोर्स कोणता लागणार या ब्लॉकवर, तर तो झाला रिस्टोरिंग फोर्स। ओके ठीक आहे, आता दुसऱ्या फोर्सबद्दल डिस्कशन करूया। आता बघा, सपोज हा जो ब्लॉक आहे हा व्ही वेलॉसिटीने वरती गेला। किती वेलॉसिटीने ब्लॉक वरती गेला? तर व्ही वेलॉसिटीने ब्लॉक वरती गेला, तर ही जी वेन आहे ही वेन देखील व्ही वेलॉसिटीने वरती जाणार आहे। मग चला आपण अज्यूम केला की वेन व्ही वेलॉसिटीने वरती गेली, ठीक आहे ओके। आता जशी ही वेन वरती जाणार आहे, या वेनच्या मोशनला अपोज करण्यासाठी वॉटर याच्यावर अपोजिट डायरेक्शन मध्ये एक फोर्स एक्झर्ट करेल। ठीक आहे, बघा वेन वरती जाणार आणि या वेनच्या मोशनला अपोज करण्यासाठी वॉटर जो की विस्कस फोर्स एक्झर्ट करतो तो याच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये लावेल। म्हणजे विस्कस फोर्सचे डायरेक्शन कोणीकडे असेल या ठिकाणी? ते असेल डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये। ओके, आतापर्यंत आपण बघितलं की याच्यावर दोन फोर्सेस एक्झर्ट होऊ लागली, एक आहे स्प्रिंग फोर्स ओके, हा दुसरा आहे हा विस्कस फोर्स किंवा ज्याला आपण डॅम्पिंग फोर्स देखील म्हणू शकतो। आता तुमच्या मनात डाऊट येणार की या ठिकाणी या ब्लॉकला तर मास आहे, मग इथे एक एमजे फोर्स पण असला पाहिजे। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी ज्यावेळेस स्प्रिंग रेस्टमध्ये होती, स्प्रिंग ज्यावेळेस रेस्टमध्ये होती त्यावेळेस एमजे डाऊनलोड होता आणि वरती पण एक फोर्स लागत होता जे फोर्स एमजेला बॅलन्स करून टाकेल। ठीक आहे, चला इकडे डिटेलमध्ये समजून घ्या की एमजी कसा कॅन्सल झाला या ठिकाणी। ठीक आहे, सपोज ही स्प्रिंग होती ज्यावेळेस आपण त्याला ब्लॉक अटॅच केला नव्हता। ठीक आहे, यावेळेस आपण स्प्रिंगला ब्लॉक अटॅच केलेला नव्हता। आता सपोज मी याच्यावर एम मास असलेला ब्लॉक अटॅच केला, आता तरी देखील स्प्रिंग याच ठिकाणी असणार आहे का? ही थोडीशी खाली येऊन जाते, बरोबर आहे। एम मास ब्लॉक म्हणजे एम मास असलेला ब्लॉक ज्यावेळेस आपण या स्प्रिंगला अटॅच करणार आहोत त्यावेळेस ही स्प्रिंग थोडीशी कॉम्प्रेस होऊन खाली येणार आहे। मग आपण असं अज्यूम करूयात की ही स्प्रिंग थोडीशी आता कॉम्प्रेस झाली आणि स्प्रिंग या ठिकाणी आलेली, ही झाली या ब्लॉकची मेन पोझिशन। ओके, तर मेन पोझिशन मध्ये देखील बघा स्प्रिंगचं थोडंसं डिस्प्लेसमेंट झालेलंच होतं, म्हणजे ह्याच्यावर जो फोर्स एमजे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागू लागला इकडे पण एक वरती रिस्टोरिंग फोर्स लागू लागला ना या छोट्याशा डिस्प्लेसमेंटमुळे, मग एमजी आणि हा रिस्टोरिंग फोर्स एकमेकांना बॅलन्स करून टाकतात। आणि आता याच्यानंतर मग आपण याचं एक्स एवढा डिस्प्लेसमेंट केलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे एमजी फोर्स कुठे बॅलन्स झाला हे तुम्हाला क्लिअर झालं असल्या जातं की आपण ब्लॉक अटॅच करण्याच्या अगोदर स्प्रिंग थोडीशी कॉम्प्रेस होती, ब्लॉक अटॅच केल्याच्या नंतर मग या ब्लॉकच्या वेटमुळे स्प्रिंग थोडीशी खाली आली। ठीक आहे, मग स्प्रिंगचं डिस्प्लेसमेंट जसं थोडंसं खाली झालं इकडे एक रिस्टोरिंग फोर्स तयार झाला, आता हा रिस्टोरिंग फोर्स आणि हे वेट दोघांना कॅन्सल करून टाकेल। ठीक आहे, आणि याच्यानंतर जी मेन पोझिशन आली ती ही मेन पोझिशन होती आणि नंतर मग आपण याला डिस्प्लेस केलं अपवर्ड डायरेक्शन मध्ये, म्हणजे एमजे कुठे कॅन्सल झालं हे आता तुम्हाला क्लिअर झालेलं असेलच। ठीक आहे ओके, चला आता बघा या ठिकाणी या सिस्टीमवर टोटल किती प्रकारचे फोर्सेस एक्झर्ट होऊ लागले, तर आपण बघितलं की याच्यावर टोटल दोन फोर्सेस एक्झर्ट होऊ लागले। पहिला फोर्स जो होता तो होता स्प्रिंग फोर्स आणि दुसरा फोर्स जो एक्झर्ट होऊ लागला तो झाला डॅम्पिंग फोर्स। मग नेट फोर्स या सिस्टीमवर किती लागू लागला? तर एफ एस प्लस एफ डी वेक्टर फॉर्ममध्ये। ठीक आहे ओके, मग आता चला बघूयात की एकदा हे दोन्ही फोर्सेस किती किती आहेत। ठीक आहे, आता बघा लेट एफ एस बी द स्प्रिंग फोर्स किंवा ज्यालाच आपण रिस्टोरिंग फोर्स म्हणत असतो। आता मला सांगा डिस्प्लेसमेंट किती झालं या ठिकाणी? तर डिस्प्लेसमेंट झाला एक्स एवढा, स्प्रिंगचा स्प्रिंग कॉन्स्टंट किती होता? तर के एवढा। तर मग या ठिकाणी जर तुम्ही एफ एस बघितला रिस्टोरिंग फोर्स किंवा स्प्रिंग फोर्स तर तो असेल का मायनस के एक्स एवढा? ओके, हे सगळ्यांना माहिती होतं की रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू मायनस ऑफ के एक्स। ठीक आहे, आता आपल्याला बघायचंय की हा डॅम्पिंग फोर्स केवढा आहे। चला आता डॅम्पिंग फोर्स बद्दल डिस्कशन करूया। ओके, वी नो दॅट ओके, हे सगळ्यांना माहिती असेलच की या ठिकाणी हा जो विस्कस फोर्स आहे किंवा जो डॅम्पिंग फोर्स आहे, दिस डॅम्पिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डायरेक्टली प्रपोर्शनल टू द वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट, वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट। बघा व्यवस्थितपणे लक्ष द्या, या ठिकाणी हा जो डॅम्पिंग फोर्स आहे, जो डॅम्पिंग फोर्स या वेनवर लागू लागला, हा डॅम्पिंग फोर्स या वेनच्या वेलॉसिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो।
ठीक आहे. मग जर या वेनची वेलॉसिटी आपण व्ही कन्सिडर केलेली आहे तर मी असं लिहू शकतो का की एफ डी डॅम्पिंग फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही. ओके आता बघा, ज्यावेळेस वेन अपवर्ड डायरेक्शन मध्ये जात होती म्हणजे डिस्प्लेसमेंट ज्यावेळेस वेनचं अपवर्ड डायरेक्शन मध्ये झालं होतं किंवा त्याच वेळेस वेलॉसिटी पण त्याच डायरेक्शन मध्ये होती अपवर्ड डायरेक्शन मध्ये. ठीक आहे बघा, ज्यावेळेस वेनची वेलॉसिटी अपवर्ड डायरेक्शन मध्ये होती त्यावेळेस हा जो डॅम्पिंग फोर्स आहे हा डॅम्पिंग फोर्स कोणत्या डायरेक्शन मध्ये लागत होता तर तो डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये लागत होता. म्हणजेच डॅम्पिंग फोर्स आणि वेलॉसिटी या दोघांची डायरेक्शन कशी आहे, या दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे आणि अपोजिट डायरेक्शन इंडिकेट करण्यासाठी आपण एक मायनस साइन देत असतो. ठीक आहे, चला या ठिकाणी डायरेक्टली प्रपोर्शनलिटीचा सिम्बॉल काढून टाकायचा आहे. तर मी या ठिकाणी एक कॉन्स्टंट घेतो, त्या कॉन्स्टंटला आपण कन्सिडर करूयात बी. ओके, व्हेअर बी इज डॅम्पिंग कॉन्स्टंट. बीला आपण काय म्हणणार होतो या ठिकाणी, सो बी इज नोन ॲज डॅम्पिंग कॉन्स्टंट. ठीक आहे ओके, आता आपल्याकडे रिस्टोरिंग फोर्स पण आहे, आपल्याकडे आता डॅम्पिंग फोर्स पण आहे. ठीक आहे, डॅम्पिंग फोर्स कसा काढला ते कळलं. बघा, डॅम्पिंग फोर्स हा पार्टिकलच्या वेलॉसिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. जेवढी वेलॉसिटी जास्त, ठीक आहे, पार्टिकलची वेलॉसिटी जेवढी जास्त तेवढा त्याच्यावर जास्त अपोजिट डायरेक्शन मध्ये फोर्स एक्झर्ट होत असतो. ठीक आहे, म्हणजेच हा फोर्स वेलॉसिटीला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. दोघांची डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे आपण एक मायनस साइन घेतला. मग डायरेक्टली प्रपोर्शनलिटीचा सिम्बॉल काढून ठेवायचा असेल तर आपल्याला एक कॉन्स्टंट ठेवावा लागतो. या ठिकाणी आपण कॉन्स्टंट ठेवलं बी, ज्याला आपण म्हटलेलं आहे डॅम्पिंग कॉन्स्टंट. ठीक आहे, आता हे दोन्ही फोर्सेस आपल्याला भेटले. आता नेट फोर्स जो आहे या सिस्टीमवरचा तो किती, तो कसा काढायचा. तर बघा की नेट फोर्स ऑन द सिस्टम, ठीक आहे, नेट फोर्स ऑन द सिस्टम इज, सिस्टीमवरचा नेट फोर्स किती आहे तो कसा काढायचा. तर आपल्याला माहिती आहे की एफ इज इक्वल्स टू एफ एस प्लस एफ डी. ओके बघा, दोन्ही फोर्सेसची काय होणार या ठिकाणी, तर व्हेक्टर ऍडिशन होणार आहे. ओके चला, मला सांगा की एफ एस किती आला होता. तर एफ एस होता मायनस ऑफ के एक्स. ओके, आणि एफ डी किती होता, तर एफ डी होता मायनस ऑफ बी व्ही, सॉरी प्लस इंटू मायनस ऑफ बी व्ही. हा प्लस इंटू मायनस होणार या ठिकाणी मायनस. सो नेट फोर्स जो या ठिकाणी आला तो आला मायनस के एक्स मायनस बी व्ही. ओके, आता मी नेट फोर्स इज इक्वल टू घेऊ शकतो का मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे न्यूटन सेकंड लॉ नुसार नेट फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. सो मायनस के एक्स मायनस बी व्ही. ओके चला, मी जर या दोन्ही टर्म मायनस के एक्स आणि मायनस बी व्ही दोन्ही जर इकडे ट्रान्सफर केल्या तर दोन्ही प्लस होतील, म्हणजे इकडे येणार एम इंटू ए मायनस, सॉरी मायनस के एक्स झाला प्लस के एक्स, मायनस बी व्हीचा झाला प्लस बी व्ही इज इक्वल टू 0. ओके, नाउ मास इंटू, आता ॲक्सेलरेशनला आपण लिहू शकतो का डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर, बिकॉज ॲक्सेलरेशन इज द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी आणि वेलॉसिटीला पुन्हा आपण घेऊ शकतो रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. सो या ठिकाणी ॲक्सेलरेशन इज इक्वल टू होणार डबल रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, प्लस के एक्स आणि प्लस बी व्ही. आता बी आणि व्हेलॉसिटीला आपण घेऊ शकतो का डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू 0. ठीक आहे, याला व्यवस्थितपणे अरेंज करूयात. इथे येणार एम डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस बी डी एक्स बाय डी टी आणि प्लस के एक्स इज इक्वल टू 0. दिस इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द डॅम्प ऑसिलेशन. हे झालं डॅम्प ऑसिलेशनचं डिफरन्शियल इक्वेशन. आता थोडासा विचार करा, जर मी या ठिकाणी डॅम्पिंग फोर्स काढून टाकला, ठीक आहे, डॅम्पिंग फोर्स जर आपण सपोज रिमूव्ह करून टाकला तर ही टर्म इथे राहणार आहे का, नाही, ही टर्म देखील निघून जाते आणि मग उरेल काय, फक्त एम डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के एक्स इज इक्वल टू 0. ओके, हे इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन आहे का अनडॅम्प ऑसिलेशनचं. ठीक आहे, तर या ठिकाणी डॅम्पिंग फोर्स जर आपण काढून टाकला तर आपल्याला अनडॅम्प ऑसिलेशनचं डिफरन्शियल इक्वेशन भेटून जातं. ठीक आहे ओके, एकदा व्हिडिओला पॉज करून एवढा पूर्ण नोट करून घ्या. ठीक आहे ओके, ना आता मला इक्वेशन काढायचं आहे डिस्प्लेसमेंटचं. ठीक आहे, म्हणजे हा जो एक्स आहे या एक्सचं इक्वेशन काढायचं. तर एक्सचं इक्वेशन आपण डायरेक्टली घेत असतो या ठिकाणी, तर एक्सचं इक्वेशन या ठिकाणी असं आहे की एक्स इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन, हा एक्स इज इक्वल्स टू ए ई रेस्ट टू पॉवर मायनस बी टी अपॉन ट्वाइस एम कॉस ऑफ ओमेगा डॅश टी प्लस फाय. दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग अन सॉरी डॅम्प
ऑसिलेशन, ठीक आहे, हे झालं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. हे पण नोट करून घ्या की डॅम्प ऑसिलेशन मध्ये पार्टिकलच्या डिस्प्लेसमेंटचं काय इक्वेशन असतं, तर ते आहे एक्स इज इक्वल्स टू ए ई रेस्ट टू पॉवर मायनस बी टी अपॉन 2m इंटू कॉस ओमेगा टी प्लस फाय, वेर या ठिकाणी ही जी टर्म आहे पूर्ण, ही पूर्ण टर्म म्हणजे डॅम्प ऑसिलेशनचा एम्प्लिट्यूड आहे. ठीक आहे, बघा द टर्म ए ई रिस्ट पॉवर मायनस बी टी अपॉन 2m इज द एम्प्लिट्यूड ऑफ डॅम्प ऑसिलेशन. हा झाला डॅम्प ऑसिलेशनचा एम्प्लिट्यूड. ठीक आहे, आता जर तुम्ही व्यवस्थितपणे बघितलं तर याला आपण एम्प्लिट्यूड कन्सिडर करूया. तर x इज इक्वल टू एम्प्लिट्यूड कॉस ओमेगा टी प्लस फाय, हे इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग ऑसिलेशन. ठीक आहे, ओके, दॅट्स इट, एवढं नोट करून घ्या इथं. आता जो पार्टिकल डॅम्प ऑसिलेशन करत असतो त्या पार्टिकलची अँग्युलर वेलॉसिटी किती असते आणि त्या पार्टिकलचा टाइम पिरियड किती असतो, हे आता आपल्याला या ठिकाणी डायरेक्टली बघायचं आहे. तर हेडिंग द्या अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा डॅश इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट मध्ये के बाय एम मायनस बी अपॉन ट्वाइस एम चा होल स्क्वेअर. दिस इज द अँग्युलर वेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. ही जी अँग्युलर वेलॉसिटी आहे ओमेगा डॅश ती असते एवढी, रूट मध्ये के बाय एम मायनस बी अपॉन ट्वाइस एम चा होल स्क्वेअर. आणि आता बघायचं आहे आपल्याला टाइम पिरियड. सो टाइम पिरियड इज इक्वल्स टू, सगळ्यांना माहिती आहे काय फॉर्म्युला असतो, सो फॉर्म्युला फॉर टाइम पिरियड इज टी इज इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा डॅश. सो टी इज इक्वल्स टू येणार 2 पाय अपॉन ओमेगा डॅश म्हणजेच रूट मध्ये के बाय एम मायनस बी अपॉन ट्वाइस एम चा स्क्वेअर. सो दिस इज द टाइम पिरियड ऑफ द डॅम्प ऑसिलेशन. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण बघितलं डॅम्प ऑसिलेशन. तर डॅम्प ऑसिलेशन मध्ये आपण सगळ्यात अगोदर बघितलं की डॅम्प ऑसिलेशन मध्ये आणि अनडॅम्प ऑसिलेशन मध्ये काय फरक आहे. त्यानंतर मग आपण बघितलं या ठिकाणी की अनडॅम्प ऑसिलेशन, सॉरी, डॅम्प ऑसिलेशनचा डिफरन्शियल इक्वेशन काय. मग डॅम्प ऑसिलेशनच्या डिफरन्शियल इक्वेशन वरनं आपण बघितलं की व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट इक्वेशन फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग डॅम्प ऑसिलेशन. त्यानंतर मग आपण फॉर्म्युला बघितला अँग्युलर वेलॉसिटीचा. त्यानंतर मग आपण फॉर्म्युला बघितला टाइम पिरियड ऑफ द डॅम्प ऑसिलेशन. ठीक आहे, ओके, आता या ठिकाणी बघा की याचा जो अँप्लिट्यूड आहे हा अँप्लिट्यूड विथ टाइम चेंज होतो, किंवा आपण असं म्हणू शकतो की याचा जो अँप्लिट्यूड आहे हा अँप्लिट्यूड विथ टाइम डिक्रीज होत जातो. ते कसा, थोडक्यात बघून घ्या. एक ग्राफ आहे तो ग्राफ बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. ओके, सपोज ही झाली अँप्लिट्यूडची मॅक्सिमम व्हॅल्यू प्लस ए आणि मायनस ए, ही झाली, आणि ही झाली आपली मेन पोझिशन. ठीक आहे, ही झाली पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, ही झाली निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. तर वाय ऍक्सिसवर आपण या ठिकाणी प्लॉट केला अँप्लिट्यूड आणि एक्स ऍक्सिसवर आपण प्लॉट करणार आहोत टाइम. सो विथ टाइम हा जो अँप्लिट्यूड आहे हा अँप्लिट्यूड हळूहळू काय होत जातो, हा अँप्लिट्यूड हळूहळू कमी कमी होत जातो आणि एक वेळ अशी येते की हा अँप्लिट्यूड होऊन जातो झिरो. म्हणजे याचा जो अँप्लिट्यूड आहे हा अँप्लिट्यूड कंटिन्युअसली डिक्रीज होत असतो. ठीक आहे, सो लक्षात राहील की डॅम्प ऑसिलेशन मध्ये पार्टिकलचा जो अँप्लिट्यूड आहे हा अँप्लिट्यूड विथ टाइम डिक्रीज होत जातो आणि एक वेळ अशी येते की अँप्लिट्यूड पूर्णपणे झिरो होऊन जातो. हा होता ग्राफ बिटवीन डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम ग्राफ फॉर डॅम्प ऑसिलेशन. ठीक आहे, तर इथे आपलं डॅम्प ऑसिलेशन कंप्लीट होऊन जातं. ठीक आहे, ओके, बाकी आता भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.